विधान परिषदेसाठी भाजप 6वा उमेदवार देणार आहे। चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रमधून 6वा उमेदवार उद्याच अर्ज भरणार आहे अशी माहिती मिळते। उद्या उमा खापरे या 5व्या उमेदवारासह 6वा पुरुष उमेदवार अर्ज भरणार आहे अशी माहिती मिळते। नवनाथ वन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नवनाथ, ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची होणार यावर तर शिक्कामोर्तब झालेलेच आहे, आणि शिवाय हा 6वा पुरुष उमेदवार कोण असेल, काय माहिती मिळते? निश्चितपणे वृषाली, अत्यंत रंगतदार असं विधान परिषदेचा आखाडा रंगणार असं दिसतंय, कारण भाजपनं आधीच 5 उमेदवार मैदानात दिलेत आणि ह्या 5 उमेदवारासाठी भाजपसाठी आवश्यक असणारं संख्याबळ वरकरणी दिसत नाही। भाजपच्या 5व्या उमेदवाराला सर्वच्या सर्व मतदान हे बाहेरवरच्या लोकांवर अवलंबून राहावं लागणार आहे। असं असताना भाजपनं 6वा उमेदवार देखील मैदानात देण्याची तयारी दाखवली आणि उद्या उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा राहिलाय, तो अर्ज दाखल केला जाईल। याशिवाय आणखी एक उमेदवार उद्या अर्ज भरेल असं सांगितलं जात आहे। हा उमेदवार कोण असेल अगदी काही वेळामध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती मिळेल, परंतु चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही विधान परिषदेसाठी 6वा उमेदवार देखील मैदानात देतोय। याचा अर्थ भाजप मोठ्या प्रमाणात काहीतरी वेगळी खेळी खेळेल आणि विधान परिषदेसाठी जे गुप्त मतदान होतंय त्याचा फायदा भाजप घेत का हे बघावं लागेल। नक्कीच, धन्यवाद नवनाथ दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।